17 वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रानं जो इतिहास रचला त्याची पुनरावृत्ती शनिवारी चीनमध्ये झाली आहे. भारताच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड 2017 हा किताब पटकावला. हा मुकुट तिच्या डोक्यावर विराजमान झाला तो तिनं दिलेल्या एका जबरदस्त उत्तरामुळे. Which profession deserves the highest salary and why? Since I'm very close to my mother, I think a mother deserves the highest respect. And when you talk about salary, I don't think it's just about cash, but I feel it's the love and respect that you give to someone. And I think my mom has always been the biggest inspiration in my life. And all mothers, they just sacrifice so much for their kids. So the profession which deserves the highest salary, the highest respect and love, I should be of a mother. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या मानुषी छिल्लर हिच्या ह्याच हृदयस्पर्शी उत्तरानं साऱ्यांचीच मनं जिंकली आणि ही 20 वर्षीय हरियाणा कन्या मिस वर्ल्ड 2017 किताबची मानकरी ठरली. चीन मध्ये रंगलेल्या मिस वर्ल्ड 2017 ह्या सौंदर्यवतींच्या सर्वोच्च स्पर्धेत मानुषीनं हा किताब जिंकत तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचवली आहे. वर्ष 2000 प्रियांका चोप्रानं हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मानुषीच्या रूपानं हा किताब भारतीय सौंदर्यवतीला मिळालाय. ह्या स्पर्धेत 108 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. 1966 साली मिस वर्ल्ड झालेल्या रीता फारिया ह्यांना आदर्श मानणाऱ्या मानुषी छिल्लर हिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. हरियाणाच्या सोनीपतची रहिवाशी असणाऱ्या मानुषीचा जन्म 7 मे 1997 रोजी दिल्लीत झाला. सध्या ती मेडिकलचं शिक्षण घेते. ती फेमिना मिस इंडिया 2017 सुद्धा आहे. मानुषी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन आहे. तिला प्रियांका चोप्रा सारखं बनण्याची इच्छा आहे. मानुषीनं चीनमध्ये हा किताब जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबांसोबत नातेवाईक आणि मित्र परिवारासह साऱ्या देशभरात आनंदोत्सव साजरा होतोय. मेडिकल की लाइन में जाएगी या इसमें जाएगी, अब मेडिकल वाली से ये बहुत टॉप की लाइन हासिल की है उसने, उसका जो टेस्ट होगा हम उसका साथ देंगे. जैसे पढ़ाई के दिन हम बच्चे पढ़ाई किताब लेके बैठे रहते हैं सारा सारा दिन, लेकिन ना वो नहीं, वो जितनी देर पढ़ना था उतनी देर पढ़ती थी, बाकी यूँ कहती अब मेरा दिमाग खराब हो जाएगा मैं पेंटिंग करूँगी, तो वो पेंटिंग करती थी. चाहे उसका कल पेपर है तो आज वो पेंटिंग करती थी, कोई दूसरा काम लेती थी वो करती थी. मानुषीनं विश्वसुंदरीचा मुकुट पटकावल्याचा गुरुंनाही तितकाच सार्थ अभिमान आहे. बहुत ही गर्व महसूस हो रहा है जब आपका बच्चा सिखाया हुआ आपका नाम रोशन करे, इससे बड़ी बात और कोई हो नहीं सकती. सिर्फ मेरा ही नाम नहीं, सिर्फ देश का नाम भी उन्होंने रोशन किया है. जो इतने साल से हम इस क्राउन के लिए तरसे थे, वो क्राउन इन्होंने हमारी जो इंडिया को लाके दिया है, उससे बड़ी बात मेरे को लगता है कि ब्यूटी के वर्ल्ड में और हो नहीं सकती. मानुषी छिल्लर विश्व सुंदरी बनल्यानंतर देशभरातून तिच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सेलिब्रिटींनी मानुषीचं ट्विटरवरून अभिनंदन केलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मानुषी छिल्लर हिच्या बद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आता आपण जाणून घेऊयात. बंजी जम्पिंग पॅराग्लायडिंगची तिला आवड आहे. मानुषी उत्तम चित्रकार देखील आहे. मानुषी उत्तम कवयित्री देखील आहे. त्याचबरोबर ती नरेंद्र मोदींची चाहती आहे. स्काय इज द लिमिट आवडतं वाक्य आहे तिचं.